वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत 153 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी, लिपिक तसेच लघुलेखक, ज्युनियर ऑफिसर ग्रेड असे आहे। शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात। ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 10/10/2023 आणि शेवटची तारीख 30/10/2023 अशी आहे। जनरल कंडिशन्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। अ कॅन्डिडेट शॅल अप्लाय फॉर ओनली वन पोस्ट, विद्यार्थ्यांनी एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। इन केस ऑफ मल्टिपल ॲप्लिकेशन्स ओनली द लेटेस्ट ॲप्लिकेशन विल बी रिटेन्ड। ॲप्लिकेशन फी पेड फॉर द अदर मल्टिपल रजिस्ट्रेशन शॅल स्टँड फोर फिटेड। तर विद्यार्थ्यांनी एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड ॲज कम्प्लिटेड ओनली वेन द ॲप्लिकेशन फी इज डिपॉझिटेड विथ द बँक थ्रू ऑनलाईन मोड। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरल्यानंतरच त्यांचं ॲप्लिकेशन विचारात घेतलं जाणार आहे। बिफोर अप्लाईंग कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू एन्श्युअर दॅट दे फुलफिल द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट ॲज ऑन द डेट ऑफ इलिजिबिलिटी। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर स्वतःचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचा आहे। कॅन्डिडेट शुड बी डोमिसाईल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। सबमिशन ऑफ डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट इट मॅन्डेटरी, विद्यार्थ्यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे आणि इतर जे डिटेल्स आणि अपडेट्स असतील ते चेक करायचे आहेत। नो इंडिव्हिज्युअल कम्युनिकेशन विल बी सेंड टू कॅन्डिडेट, कुठल्याही विद्यार्थ्यांशी पत्रव्यवहार केला जाणार नाही। तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई इज अ शेड्युल बँक, इज अ लिडिंग ॲपेक्स कोऑपरेटिव्ह बँक इन महाराष्ट्र स्टेट। ही महाराष्ट्रातली लिडिंग कोऑपरेटिव्ह बँक आहे। याची एस्टॅब्लिशमेंट 1911 झालेली आहे। या बँकेचं हेड ऑफिस मुंबई येथे आहे। 6 रिजनल ऑफिसेस आहेत, 57 ब्रांचेस आहेत महाराष्ट्रामध्ये। तर ह्या बँकेकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ऑफिसर ग्रेड, ट्रेनिंग क्लर्क अँड स्टेनोटायपिस्ट मराठी। विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्यावरती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर्सची जी पोस्ट आहे यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज 45 आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स। कुठल्याही शाखेतील ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे अँड शुड हॅव पास्ट मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट। 10वीला मराठी सब्जेक्ट असणं आवश्यक आहे। कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ट JAIIB और CAIIB विल बी प्रिफर्ड। ज्या विद्यार्थ्यांनी JAIIB किंवा CAIIB एक्झाम दिलेली आहे त्यांना प्रिफरन्स दिला जाईल। ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर या पोस्टसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे इन अर्बन और DCC बँक ॲज अन ऑफिसर, परंतु इतर ज्या पोस्ट आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही। एज लिमिट इथे दिलेली आहे, मिनिमम एज 23 वर्ष आणि मॅक्झिमम एज 32 वर्ष दिलेलं आहे। स्टायपेंड दिलं जाणार आहे 30,000 रुपये पर मंथ। आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग पिरियड द ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर विल बी प्लेस्ड इन बँक्स रेग्युलर ग्रेड अँड विल बी पेड टोटल इम्यालुमेंट्स ऑफ अबाउट 49,000 पर मंथ। ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बँकेच्या रेग्युलर ग्रेडमध्ये सामील करून घेतलं जाईल आणि त्यानंतर 49,000 रुपये पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे। द ट्रेनिंग पिरियड ऑफ ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर शॅल बी 12 मंथ्स फॉलोड बाय प्रोबेशन पिरियड ऑफ 6 मंथ्स। ट्रेनिंग पिरियड 12 महिन्यांचा असणार आहे आणि त्यानंतर प्रोबेशन पिरियड हा 6 महिन्यांचा असणार आहे। त्यानंतर उमेदवारांच्या परफॉर्मन्सनुसार त्यांना सेवेत सामील करून घेतलं जाणार आहे। पुढची पोस्ट आहे ट्रेनिंग क्लर्क, यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज 107 आहेत। यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स, कोणत्याही शाखेतील पदवीधर इलिजिबल आहेत, 60% मिळवलेले असणं आवश्यक आहे। तसेच 10वीला मराठी विषय घेऊन 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। प्रिफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट्स हू पासिंग विथ पासिंग गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ 30 वर्ड पर मिनिट ऑफ फॉर
मराठी टायपिंग अँड 40 वर्ड पर मिनिट फॉर इंग्लिश टायपिंग. ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम पास केलेली आहेत, मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट अशा विद्यार्थ्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे. एक्सपिरियन्स मागितलेला नाही. एज लिमिट ही 21 ते 28 वर्ष देण्यात आलेली आहे. या पोस्टसाठी स्टायपेंड दिलं जाणार आहे 25,000 रुपये पर मंथ ट्रेनिंग पिरियडमध्ये, आणि ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर द ट्रेनिंग क्लर्क विल बी प्लेस्ड इन द बँक्स रेग्युलर ग्रेड अँड विल बी पेड टोटल इमॉल्युमेंट्स ऑफ अबाउट 32,000 पर मंथ. ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बँकेच्या रेग्युलर ग्रेडमध्ये सामील करून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट असणार आहे 32,000 रुपये पर मंथ. ट्रेनिंग पिरियड 12 महिन्यांचा असणार आहे आणि त्यानंतर प्रोबेशन पिरियड हा 6 महिन्यांचा असणार आहे. या पिरियडमध्ये तुमचं परफॉर्मन्स बघितला जाणार आहे आणि परफॉर्मन्सनुसार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. स्टेनोटायपिस्ट मराठी इंजिनियर ऑफिसर ग्रेड. एज्युकेशनल क्वालिफिकेशन या पोस्टसाठी दिलेलं आहे ग्रॅज्युएट डिग्री ऑर इक्विवलंट. देअर टू फॉर्म अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच 10वीला मराठी विषय घेतलेला असावा. प्रोफेशनल क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शॅल हॅव टू पास अ टेस्ट ऑफ स्पीड ऑफ 80-100 वर्ड पर मिनट इन मराठी शॉर्ट हँड अँड ट्रान्सक्रिप्शन ऑफ द सेम 40 वर्ड पर मिनट अँड हॅव प्रोफिशियन्सी इन द कॉम्प्युटर ॲप्लिकेशन वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट. शॉर्ट हँडची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिलेली असावी. तसेच कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं ज्ञान विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. यामध्ये वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीटचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू लर्न इंग्लिश स्टेनोग्राफी अँड टायपिंग आफ्टर देअर अपॉइंटमेंट. विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्यांनी इंग्लिश स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकणं आवश्यक आहे. एज लिमिट दिलेली आहे 23 ते 32 वर्षे. पे स्केल मंथली सॅलरी 50,415 रुपये मिळणार आहे. कन्फर्मेशन इन सर्व्हिस आफ्टर अपॉइंटमेंट फॉर 6 मंथ विल बी कन्सिडर्ड ॲज प्रोबेशन पिरियड. अपॉइंटमेंट झाल्यानंतर पहिले 6 महिने हा प्रोबेशन पिरियड असणार आहे अँड देअर आफ्टर कन्फर्मेशन इन द सर्व्हिस ऑफ द बँक शॅल बी बेस्ड ऑन ओव्हरऑल असेसमेंट ऑफ द स्टेनोटायपिस्ट मराठी ड्युरिंग द प्रोबेशन पिरियड. तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला सेवेत सामील करून घेतलं जाणार आहे. लोकेशन ऑफ पोस्टिंग मुंबई आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर इथे देण्यात आलेली आहे. डिटेल्ड गाईडलाईन्स प्रोसिजर्स फॉर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन अगोदर करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ फीस, त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड करायचे आहेत, त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सिग्नेचर तसेच फोटोग्राफ यांचं स्कॅनिंग करायचं आहे. तसंच सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये नसावी. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तसेच ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी अगोदर प्रिपेअर करून ठेवायचे आहेत. विद्यार्थ्यांकडे व्हॅलिड ईमेल आय डी तसेच मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन वेबसाईटला भेट द्यायची, त्यानंतर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येणार आहे. त्या अगोदर विद्यार्थ्यांनी प्रिव्ह्यू टॅब क्लिक करून आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघायचा आहे. त्यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर ते करायचे आहे आणि त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशनचं बटन दाबायचं आहे. त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. तसेच पेमेंट भरल्यानंतर जी ई रिसिप्ट प्राप्त होईल त्या ई रिसिप्टची देखील प्रिंटआउट काढून ठेवायची आहे आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे. पेमेंट ऑफ फीस ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पोस्टसाठी 1770 रुपये फी आहे. तसेच ट्रेनी क्लर्क या पोस्टसाठी 1180 रुपये फी आहे इन्क्लुडिंग GST. स्टेनोटायपिस्ट मराठी इंजिनियर ऑफिसर ग्रेड या पोस्टसाठी 1770 रुपये फी आहे. तर फी भरपूर आहे, त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनीच अप्लाय करा. द ॲप्लिकेशन फी आर टू बी पेड ओनली थ्रू ऑनलाईन मोड. ॲप्लिकेशन फी ही ऑनलाईन मोडने भरायची आहे. देर इज ऑल्सो फॅसिलिटी टू प्रिंट द ॲप्लिकेशन फॉर्म कंटेनिंग फी डिटेल्स आफ्टर पेमेंट ऑफ फीस. तर ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करण्याचं ऑप्शन देखील आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे. डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड, फोटोग्राफ इमेज, त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन इमेज, त्याची साईज इथे दिलेली आहे. या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. स्कॅनिंग द डॉक्युमेंट्स, प्रोसिजर फॉर अपलोडिंग द डॉक्युमेंट्स, सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे.
द सिलेक्शन ऑफ कैंडिडेट विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाइन रिटर्न टेस्ट एक्जामिनेशन एंड पर्सनल इंटरव्यू स्किल टेस्ट. ऑनलाइन रिटर्न टेस्ट एक्जामिनेशन होणार आहे, तसेच त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि काही पोस्टसाठी स्किल टेस्ट देखील होणार आहे. फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पोस्टसाठी एक्झामिनेशन असेल. यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲबिलिटी ह्यावरती प्रश्न विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 160 असणार आहेत आणि मार्क्स 200 दिले जाणार आहेत. व्हर्जन ओनली इंग्लिश आहे. टाइम 120 मिनिट्स, म्हणजे 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे. फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी क्लर्क या पोस्टसाठी एक्झामिनेशनमध्ये रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲबिलिटी यावरती प्रश्न विचारले जातील. टोटल 160 प्रश्न विचारले जातील. 200 मार्क्स दिले जातील. ओनली इंग्लिश, फक्त इंग्लिश भाषेत ही परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच 2 तासाचा अवधी दिला जाईल. परीक्षा ही ग्रॅज्युएशन लेवलची असणार आहे, तर ही एक्झाम फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच देता येणार आहे. मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन इन डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ स्कोर्स ऑब्टेन्ड इन द ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ऑनलाईन एक्झामिनेशन, रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्ही एक्झाम क्लिअर केलेल्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. त्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ स्टेनो टायपिस्ट मराठी इंजिनियर ऑफिसर ग्रेड फेज 1 यांच्यासाठी जी एक्झाम होणार आहे, यामध्ये मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस इन्क्लूड्स कॉम्प्युटर अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲबिलिटी ह्यावरती प्रश्न विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 200 असतील. मार्क्स 200 दिले जातील. या परीक्षेचं माध्यम हे मराठी लँग्वेजचं हे मराठी असणार आहे. इतर टेस्ट ह्या इंग्लिश भाषेत असतील. 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे. कॅन्डिडेट्स ऑप्टेन 100 मार्क्स ॲज क्वालिफाईंग मार्क्स इन फेज 1 विल बी कन्सिडर्ड फॉर फेज 2 स्किल टेस्ट इन स्टेनोग्राफी. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये 100 मार्क्स मिळवतील त्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल. स्टेनोग्राफीची स्किल टेस्ट होणार आहे. त्याविषयीचे क्रायटेरियाज इथे दिलेले आहेत. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे. या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असणार आहेत. द व्हेन्यू अँड ॲड्रेस विल बी इंडिकेटेड इन द कॉल लेटर. कॉल लेटरमध्ये तुम्हाला परीक्षेचं जे ठिकाण आहे तिथला ॲड्रेस दिला जाणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ॲट मुंबई. पर्सनल इंटरव्ह्यू मुंबईला होतील. जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. तर ह्या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे, परंतु काही पोस्टसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. फ्रेशर्ससाठी जागा आहेत, त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.